सभा कशी झाली सगळ्यांनी पाहिली, महाराष्ट्रानी नाही देशानी पाहिली, तरी पण आशिष शेलार टीका करतात. फालतू आहे तो आशिष शेलार, थकलाच आहे त्याला, कोणी मुंबईत शिवाय बाकी कोणी विचारत नाही, महाराष्ट्र त्याला ओळखतो का, म्हणजे फालतू आहे तो, एकदम फालतू आहे, थर्ड क्लास माणूस आहे तो आशिष शेलार, सांगून दे त्याला तिकडे. संजय शिरसाट, अरे फालतू माणूस आहे, थर्ड क्लास माणूस आहे तो, फालतू मी बोलतो, हा जसा आशिष शेलार फालतू आहे तसा हाही फालतू आहे. बोला अजून काही फालतू माणूस आहे, त्याला काय बोलायचं, कचरा येतो, किडा मुंगी येतो, हे फालतू आहे, त्याला काय त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. आमची लेवल कुठली, त्याची लेवल कुठली, त्याने त्याचे डोळे खुपडून पार म्हणा काय गर्दी होती, मग फक्त टीका करायची, तिथून हे आले तिथून तिकडनं. बोला अजून काय बोलायचं का. सभा खूप चांगली झाली, तुमचा सर्वांचं लाईव्ह होतं, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो मी. पण उगाच काड्या करून त्या ठिकाणी कोणाचं ऐकून त्या ठिकाणी हे करू नका. हा इतक्या कष्टाने महाविकास आघाडीचा पहिला मेळावा आहे, महाविकास आघाडीचा पहिला मेळावा त्या ठिकाणी फेल करण्यासाठी यांनी ते इमताजिरीला उचकवलं, यांनी ते गर्जनावाल्यांना उचकवलं, यांनी रोज काहीतरी काढायचे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मुद्दाम त्या ठिकाणी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला हे कधी येत नाही, आम्ही स्वतः सुरू केलेली आहे. आणि तिथे मात्र त्या लोक मुद्दाम त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी भांडणं व्हावं, हे जे तुम्ही ज्याचं नाव घेतलं ना तो हटकून त्या ठिकाणी काहीतरी दगडाबिगडं मारण्याच्या तयारीत होता. पण आम्ही त्याला गच्ची पकडली असते, आम्ही समजलं ना, असे लोक होते ते. परंतु आज खडकेश्वर महादेवाच्या आशीर्वादाने सभा यशस्वी झाली, जिंदाबाद झाली, बाकी काही नाही. धन्यवाद तुम्हा सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.